मध्ये दृश्य आपण पाहता ओबीसींच्या महामेळाव्यासाठी आता छगन भुजबळ हे आता व्यासपीठावर आलेले आहेत. आशिष देशमुख आपण या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर महादेव जानकर सुद्धा या महामेळाव्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भुजबळ वडेट्टीवारांसह ओबीसी नेते हे आता सभास्थळी पोहोचलेले आहेत. आज संबोधित करत असताना छगन भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ओबीसी नेते एकाच मंचावर. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी जरांगे पाटलांची आहे. मात्र या मागणीला विरोध करत मराठ्यांना आरक्षण मिळावं मात्र ते ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका सातत्यानं सुरुवातीपासून भुजबळ यांनी घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं या महामेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे.